बालमित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक इयत्ता 9वी गतीचे नियम या घटकामध्ये आणि माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. याआधी आपण गतीचे नियम या घटकामध्ये काय शिकलो तर आत्तापर्यंत आपण 1.1 ते 1.7 या उपघटकांची माहिती घेतली. मित्रांनो नमस्कार. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण एकसमान गतीसाठी अंतरकालालेख आणि नैकसमान गतीसाठी अंतरकालालेख याची माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकसमान गतीसाठी वेग काळ आलेख याची माहिती घेणार आहोत. इथे आपणास एक उदाहरण दिलेलं आहे. एक रेल्वेगाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे 5 तास गतिमान आहे. या एक समान गती करता वेग काल आलेख यांच्यातील बदल वेग काल आलेखाने शेजारी दिलेल्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. आकृती बारकाईनं बघा. कालावधी जो आहे हा एक्स अक्षावरती घेतलेला आहे आणि वेग हा वाय अक्षावरती घेतलेला आहे. कालावधी हा तासामध्ये दिलेला आहे आणि वेग जो आहे तो किलोमीटर प्रति तास असा दिलेला आहे. आलेखाचं प्रमाण दिलेलं आहे एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 1 तास आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 किलोमीटर पर तास असं दिलेलं आहे. या ठिकाणी बघा एक रेल्वे एक समान वेगाने जाते. वेगामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नाही. या रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेलं अंतर काढायचं आहे. म्हणजे दुसऱ्या तासापासून सुरुवात केले ते 4थ्या तासापर्यंत 2 ते 4 यांच्या दरम्यान 2 तास आणि प्रत्येक तासाला रेल्वेनं 60 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. पहिल्या तासाला 60, दुसऱ्या तासाला 60, तिसऱ्या तासाला 60. आपल्याला 2 ते 4 असं अंतर काढायचं आहे आणि हे अंतर काढण्यासाठी आपण सूत्र वापरूया. अंतर बरोबर वेग गुणिले कालावधी. आणि हा व्हिडिओ आपण सर्वांनी बघूया. एक समान गती करता वेग काल आलेख कसा काढायचा हे उदाहरण सोडवायचे. आणि दोन्ही उदाहरणं जे आहेत ते सेमी आणि मराठी माध्यमांकरता एकच केलेलं आहे. बघा आता उदाहरण कोणतं आहे. या ठिकाणी बघा एका रेल्वेने 2 ते 4 तासाच्या दरम्यान कापलेले अंतर कसे काढता येईल. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल यू डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 to 4 hours. फॉर्म्युला वापरायचा आहे अंतर बरोबर वेग गुणिले कालावधी. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इंग्रजीमध्ये अंतराला डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. वेचा तास वेग हा किती आहे 60 किलोमीटर. 60 किलोमीटर पर आवर इंटू टाइम टाइम 2 आवर. या ठिकाणी आवरला आवर कॅन्सल झालं. 60 into 2 120 किलोमीटर. डिस्टन्स कव्हर्ड बाय ट्रेन 120 किलोमीटर. या व्हिडिओ नंतर दुसरा प्रश्न बघूया.
2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वेगाडीने कापलेल्या अंतराचा व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का? बघा, 2 तासापासून 4 तासापर्यंत रेल्वेने कापलेलं अंतर हे चौकोन ABCD यांनी दाखवलेलं आहे. 2 ते 4 म्हणजे हा 2 तासामध्ये कापलेला कालावधी जो आहे, या कालावधीत रेल्वेनं किती अंतर पार केलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. चौकोन ABCDचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. या ठिकाणी लांबी जी आहे ती लांबी म्हणजे वेग आला, आणि रुंदी जी आहे ती काय आली, कालावधी आला. म्हणजे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे कसं काढायचं हा व्हिडिओ बघूया. एका लालेखावरील दुसरं उदाहरण बघा. हे उदाहरण काय आहे, 2 ते 4 तासांच्या दरम्यान रेल्वेगाडीने कापलेल्या अंतराच्या व आकृतीतील एका चौकोनाच्या क्षेत्रफळाचा संबंध आहे का? ABCD या चौकोनाचे क्षेत्र किलोमीटर पर अवर इंटू अवर ला अवर कॅन्सल झालं, 60 × 2 = 120 किलोमीटर. व्ह्यू पाहिल्यानंतर बघा, शेवटचं त्वरण किती आहे, तर रेल्वेगाडीचं त्वरण किती येतं, 0. वेगामधील बदलाच्या दरास त्वरण म्हणतात. तर वेग जो आहे तो वेग कसा आहे, एक समान आहे. वेगामध्ये कुठल्याही प्रकारे बदल होत नाही. ताशी 60 किलोमीटर या वेगाने गाडी जाते, त्यामुळे वेग कसा आहे, स्थिर आहे. विद्यार्थी बालमित्रांनो, या ठिकाणी आलेखावरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचे आहेत. त्याचे फोटो मला माझ्या वैयक्तिक मोबाईलवरती पाठवायचे आहेत. धन्यवाद. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या स्वाध्याय वहीमध्ये सोडवायचा आहे. इथे व्हिडिओ थोडा पॉज करा. पुढील व्हिडिओ एक समान त्वरणित गती करता वेग काल आलेख विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.